पप्पा मम्मीच्या वागण्यामुळे तुम्हाला खूप त्रास झाला ना, त्यासाठी मी सॉरी म्हणते. चला की जेवायला घेऊया, करा सुरुवात. जी जे घे. अहो यांच्या पोरीसाठी आपल्या विक्रमचं स्थळ गेलत. आता ट्रेनिंग पूर्ण झालं की येईलच तो सुट्टीला, मग देऊ बरवून. ट्रेनिंग संपल्यावर जॉबचं काय? आर्मीचं ट्रेनिंग पूर्ण करून कोण नोकरी करत का? आर्मीचं ट्रेनिंग आहे म्हणून सांगितलं होतं आम्हाला. मग आर्मीचं ट्रेनिंग असलं म्हणून काय झालं? आर्मी वाले सांगितलं का? पोरगा आर्मीत असलं तर काय होतंय? तू तरी करशील का आर्मी वाल्याशी लगीन? करीन की. कॉलेजला चालले यास्मिन बरोबर. घरात नक्की काय तर चालू आहे. सकाळी ती सगळी माझ्याकडे बघत होती. आता मला जरा सांभाळून राहायला पाहिजे. आधीच माझ्या वागण्यावर संशय यायला लागले. त्यात अजून भर नको. पण बरं झालं बरं का त्यांनीच इक्याला नकार दिला, नाहीतर मी इक्याच्याला जाऊन सांगणारच होती असल्या घरची पुरगी करू नका म्हणून. तू काला असं का म्हणालीस ग? काय पाहुण्याने तुला विचारलं ना आर्मीवाल्याशी तू लग्न करशील का, मग तू म्हणालीस की उगा चेष्टा करू नका गरीबाची. मामी मी कशाला चेष्टा करीन? हो सुमिताई तुम्ही बचत गटाच्या अध्यक्ष आहे, पण तुमच्यासारख्या 100 बचत गटाच्या मामी आता अध्यक्ष झाल्यात. टॅलेंट हे घ्या मामी. मला तरी श्वासच बसणं झालंय. तुम्ही वैजला चिमटा काढ गी काढला. बर बाय द वे मामी बाय हार्ट आमच्या सगळ्यांकडून तुम्हाला कॉंग्रॅच्युलेशन. भैया म्हणजे तुम्ही दिलेला शब्द खरा केला म्हणायचा. आता कामाला लागा. तुमचा आभार कसं मानावं ना हिचकळणं झालंय मला. माझ्यासारख्या सामान्य बाईला तुम्ही एवढ्या वर नेऊन ठेवलं. सामान्य बाई कोण म्हणलं? कोण म्हणलं सामान्य बाई? हा कोण म्हणलं? तुझं तू बोलला. मी नाही बोलणार. अरे ही माऊली तुम्हाला साधी सुधी वाटली का? तर इथं जमलेल्या माझ्या आया बहिणींनो, अहो जी माऊली स्वतःच्या पोटचा पोरगा नसून पण आपल्या अजिंक्यला सांभाळून ते सेवेला पाठवलं, ती बाई साधी सुधी असेल का? असेल का जमे? अजिबात नाही भैया. हा अहो या माऊलीला आजपर्यंत काय कमी त्रास नाही झाला, तरी बी त्या डगमगल्या नाहीत, खंबीरपणे उभ्या राहिल्या. कशा खंबीर? खंबीरपणे. हा लोकांनी नको नको असले आरोप केले हो. ए मम्मी आता यात रडण्यासारखं काय? गप्प बसा राहू द्या आता. राहुलच्या आई मामी जरा इमोशनल झाले, त्यांना होल्ड करा. म्हणजे होल्ड म्हणजे त्यांना आधार द्या. राहू द्या राहू द्या घबसा राहू द्या म्हणते ना राहू द्या. मामी यू डिझर्व दिस. मी एवढी मरमर केली ती कुणाला दाखवायची म्हणून नाही बर का? आणि देववर बघत असतो चांगल्या कामाचं फळ हे असं मिळत बघा, नाहीतर माझ्यासारख्या साध्या बाईला असं एवढं मोठं पण मिळेल का? साध्या बाई मामी
अहो तुम्ही आणि जर का मी लग्न करून दाखवलं तर काय दिसशील मला? राहुल्या, लग्न तुझं, नटणार तू, नवीन कपडे घालणार तू, घोड्यावर बसणार तू, बायको मिळणार तुला, आणि वरण आम्हीच तुला द्यायचो. राहुल्या, तुझं लग्न केलं ना तर 500 एक चायर माझ्याकडनं बघ. बघ गोट्या परत फचील. बापू, पूर्वी बघायला सुरुवात करा. वय वय बापू, तुम्ही आता एखादी मला पुरगी बघा. चप्पल बघितलीस का? येऊ करील गे लग्न, पण पोरगी आम्हाला सांभाळायला लागेल. अग ग ग ग ग ग ग ग राहुल्या, इथं बापूचा बी तुझ्यावर कॉन्फिडन्स नाही. पण माझा माझ्या फुल कॉन्फिडन्स आहे ना. राहुल्या, असं जर असेल ना उद्याच पोरगी बघायला जाऊ. मागल्या महिन्यात मी एक ऑर्डर केली होती माईगाव मध्ये. हा, तिथे एक पोरगी आहे, 10वी शिकली आहे, आणि कामाला तर ताटे. दिसायला कशी आहे र? अरे काळ्या चांदणी सारखी दिसायलाय. अरे नक्षत्र, नक्षत्रासारखी दिसायला पोरगी. अख्ख्या गावात शोधून सापडणार नाही बघ. अस म्हणतोस? कोण रे शेकरे? अरे ती आहे परवा दिवशी सातारच्या स्टँड वर भेटलेली त्यांची पोरगी. हा सॉलिड, एकदमच सॉलिड. आता एक काम करू, बँडचं ठरवून टाकू इथं. काय आणि सच्या तेवढं तू घोड्याचं बघ लगेच. आधी लगेच तर ठरवू द्या की लगेच घोडा. अरे ते काय ठरायचं राहते वेळ सच्या. आपला राहुल्या म्हणजे एकदम राजबिंड गोट्या. ती राजबिंड आहे वय. विषय आहे का? बघा बापू, ह्याला म्हणतात पारक. बरं सच्या, केटरिंग कुणाला सांगायचं? आणि लग्न आपण हॉल मध्येच करू. हा हा होय. लग्नाचं मला काही माहित नाही, पण हॉलचे भाडे भरण्यासाठी वर्षभर भांडी घासावी लागते. गोट्या, असं आहे बघ आमच्या बापूच. पण मी काय म्हणतो, बापू काय पैसे द्यायचं नाही, पैशाचं काय करायचं? त्याच तू टेन्शन घेऊ नको. अरे आपला सच्चा आहे ना. अरे एका रात्री पैसे कुठं ना कुठं उभा करेल. हा काय सांगतोस सच्चा भावा. ए राहुल्या, मला ह्याच्यामध्ये घेऊ नका बाबा. इतर बँकेचा हप्ता भरून तोंडाला फेस आलाय. आणि आबांना कळलं ना तर आब कावतेली. होय होय, आणि मला हंती आली. हा ते बी, पण तू पैशाची काळजी करू नको. पैसे काय कुठं पण ऍडजस्ट होतील. आधी आपण एका नाही पाहुण्या रावळ्यांची लिस्ट काढली पाहिजे. हा अरे पाहुण्या रावळ्याचं नंतर कधी पण बघता येईल. त्यापेक्षा कसे आपले राहुल शेठ एकदम टकाटक दिसले पाहिजेत का नाही, त्यासाठी आपण पहिल्यांदा बस्ता बांधू. आणि राहुल शेठला एक नाही शेरवानी घेऊ शेरवानी. भैया, जगातली सर्वात अवघड कला माहितीये का तुम्हाला? कोणती? दुसऱ्याच्या खिशाला हात न लावता त्याच्याकडून पैसे उकळणं. म्हणजे एकाच वेळी तुम्ही सोमनांना गाढव, नानांना पोपट, आणि मामीला मामा बनवलं. मार्च मध्ये सुट्टी यायचो आणि त्यानंतर नवरात्री सुट्टी यायचो. हे दोन फिक्स होते माझ्या आर्मीमध्ये सुट्ट्या, की ह्या दोन पिरियड मध्ये मी सुट्टीवरती यायचो. मग इथे आलो रे आलो की लगेच मी गावी पळायचो आईला घेऊन. लगेच आईला, मामाकडे, मामाकडे घेऊन जायचो. आई नसायची ती, तुम्ही नाही हो, आईला घेऊन जायचे. आणि मग मी तेव्हा माझ्या मामांच्या गावी असायची. ही हातकंबेला संजनाचा आणि माझा अफेअर चालू आहे असं वाटतंय का आता? तुम्ही संजना बरोबर असा नाही तर शन्या बरोबर असा, मला काय फरक पडून राहिला? काही झालं तरी मला माझं आयुष्य जगायला लागणारच आहे ना. तो डॅमेज फोन घेऊन ती गुरुसरांकडे गेली होती, मग काय आला? सर, आय एम शुअर संजनाने त्यांना नवीन फोन देण्यासाठी पटवलं असणार आहे. हॅलो शनया. हाय सॅम. हे बघा, आपल्या कारखान्याचं उत्पन्न वाढावं म्हणून मला तुमच्या सगळ्यांची साथ पाहिजे. आता जर आपण कारखान्याला साथ दिली तर पुढच्या टायमाला दराचा प्रश्नच उभा राहणार नाही. तुमच्या हक्काचा एक पैसा बुडू देणार नाही बघा मी. चालतंय चालतंय. अरे बाकी सगळीकडे उसदार आंदोलन पेटलं असताना राणादानं लई समजूतदारपणा दावला बघ.
आणि बाकी कुणी काय बी म्हणा, वहिनी नसत्या तर काय खरं नव्हतं बघ. मास्तरडीच्या हातात काय जादूची कांडी आहे काय तेच कळणं झालंय. सारखं हीच कस काय विजयी होत्या.